बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घेतला मतदार संघातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा। आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची बैठक आज जत तहसील कार्यालयात पार पडली। तालुक्यातील सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे। केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी जनजागृती करून नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण घेणे गरजेचे आहे, जेणेकरून कोविड नियंत्रणात येईल। तसेच तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही समस्या असतील त्या जाणून घेतल्या व काही अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण करू, असे आमदार सावंत यांनी यावेळी सांगितले। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने लसीकरण वाढवण्याच्या संदर्भात वेळोवेळी प्रशासनाला निरोग प्रतिनिधींना या ठिकाणी आदेश दिले। आदेश देत असताना अजून सुद्धा आपल्या जत तालुक्यात वॅक्सिनेशनच्या बाबतीत जनजागृती म्हणावी तशी झालेली नाही आणि त्याचा प्रादुर्भाव त्याचा कोरोना वाढण्यासाठी प्रतिबंधक लस ही आहे आणि ही घेण्यासाठी लोकांनी पुढे येऊन या ठिकाणी ही लस घेतली पाहिजे। आज राज्य शासनानं केंद्र शासनानं 45 वरती लोकांना कंपल्सरी ही लस मोफत दिली गेलेली आहे की कोरोना या ठिकाणी वाढू नये, त्याचा प्रादुर्भाव लोकांना होऊ नये, म्हणून आज ही लस घेणं तमाम आपल्या जत तालुक्यातल्या लोकांनी आज या ठिकाणी काल जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतली। आज आम्ही तालुका लेवलवर प्रांत साहेब, BDO साहेब, त्याचबरोबर आरोग्य अधिकारी आणि याच्यातून सगळेच जे आपले पहिले ग्राम समिती आहे या ग्राम समितीनं आपण या ठिकाणी गाव संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनानं लसीकरणाची जी मोहीम सुरू केलेली आहे त्यामध्ये आता शासनाने 45 वयोगटावरील सर्वांना ही लस घेणं अनिवार्य केलेलं आहे। त्या अनुषंगानं जतमध्ये आम्ही आढावा घेतला तर त्या जतमध्ये 45 वयोगटावरती साधारणपणे 1,11,000 इतकी लोकसंख्या सर्वेक्षण आढळून आलेली आहे आणि त्यापैकी काल संध्याकाळपर्यंत आपण 12,500 व्यक्तींचं लसीकरण करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। तसं पाहायला गेलं तर लसीकरणाचा वेग हा तसा कमी आहे, म्हणजे साधारणपणे आपण आत्तापर्यंत 10% आपलं टार्गेट अचीव केलेलं आहे, परंतु जर आपल्याला आपली जनता ही जी आहे जर तालुक्यातली यांना जर या कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावापासून किंवा प्रसारापासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या हाताचं शस्त्र आहे ते म्हणजे हे लसीकरण। त्यामुळं 45 वयोगटावरच्या प्रत्येकाने ही लस घेणं अत्यावश्यक झालेलं आहे। त्यामुळं आम्ही शासनाच्या स्तरावरून लोकांना वेळोवेळी आवाहन करत आहोत, ग्रामपंचायतींमार्फत, आरोग्य विभागामार्फत लोकांपर्यंत आपण पोहोचून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करत आहोत। तथापि लोकांनी सुद्धा या लसीकरणाचं महत्त्व ओळखून कुठल्याही चुकीच्या प्रचाराला प्रसाराला बळी न पडता या लसीमुळे कुठलाही त्रास होत नाही, कारण का मी स्वतः 2 लसीचे डोस पूर्ण झालेले आहेत, माझे घेऊन आमदार साहेबांचे पूर्ण झालेले आहेत, BDO साहेबांचे झालेले आहेत आणि आम्हाला कसलाही त्रास झालेला नाही। त्यामुळे लोकांनी कुठल्याही पद्धतीनं न घाबरता विशेषतः ज्या लोकांना जर कुठल्या इतर काही आजार असतील, कोमॉर्बिडिटी असतील, त्यांनी तर पहिल्यांदा ह्या लसी ही लस घेतली पाहिजे, कारण का हे असे लोक आहेत की जे पहिल्यांदा या विषाणूच्या संक्रमणाला बळी पडतात, त्यामुळे त्यांनी तर स्वतःहून पुढे येऊन ही लस घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे माझी जत तालुक्यातल्या सर्व 45 वयोगटावरच्या जनतेला, त्याचबरोबर जे काही फ्रंटलाईन वर्कर्स जे असतील, फ्रंटलाईन वॉरियर्स जे असतील, ते सुद्धा काही लोक राहिले असतील लस घेण्यापासून, तर त्या सर्वांनी प्राधान्यानं लसीकरणाचा पाठपुरावा करायचा आहे। आपल्या नजीकचं जे आपण आता 25 ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे जत तालुक्यामध्ये, त्यामुळं या 45 वयोगटावरच्या प्रत्येकाने त्यांच्या अशा वर्कर्सना कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, ग्रामसेवकाला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे किंवा तालाठ्याला कॉन्टॅक्ट करून नजीकचं जे लसीकरणाचं केंद्र आहे तिथं स्वतःहून जाऊन ती लस त्यांनी घेण्याची ठरवलं पाहिजे आहे। तसं झालं तरच आपण हा करोना विषाणूची जी साखळी आहे ती आपण निश्चित लवकरात लवकर तोडू आणि जे शासनाचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपण लवकरात लवकर पूर्ण करू अशी मला खात्री आहे। त्यामुळे आता आज आम्ही सर्व जत तालुक्यातल्या आरोग्य विभागाची जी यंत्रणा आहे त्या सर्वांचा लसीकरणाच्या अनुषंगाने आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतलेला आहे। यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटी, BDO अरविंद धरणगुत्तीकर, डॉक्टर विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यावेळी उपस्थित होते।